राज ठाकरे की सभा का जोरदार विरोध शुरू हो गया है, जहां राज ठाकरे की सभा की अनुमति को रद्द करने की मांग भीम आर्मी ने की है। राज ठाकरे की सभा से भड़क सकती है हिंसा। राज ठाकरे मुसलमानों और दलितों के खिलाफ अक्सर भड़काऊ बयान देते हैं। भीम आर्मी ने पुलिस महानिदेशक को यह पत्र लिखा है। भीम आर्मी ने राज ठाकरे की सभा का जोरदार विरोध किया है, जरा सुनिए। शिवाजी पार्क या ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांची सभा होत आहे, त्या सभेला भीम आर्मीने विरोध केलेला आहे। या महाराष्ट्राचे महासंचालक त्यांनाही आम्ही पत्र दिलेलं आहे, महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र दिलं आहे की या ठिकाणी सभेला परवानगी देऊ नका, दिली असेल तर रद्द करा। राज ठाकरे हे असंविधानिक भाषण करतात, त्याच्या भाषणातून नेहमी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होतो, दंगली होण्याचं प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि दोन समाज अस्वस्थ होतात। मुस्लिम समाजाच्या विरोधात नेहमी ते बोलत असतात, दलितांच्या विरोधात बोलत असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव दादर रेल्वे स्टेशनला लागलं पाहिजे त्याला त्यांचा विरोध आहे। हिंदू मिलिटरी बाबासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक होते त्यालाही त्यांनी विरोध केलेला आहे। आणि अशा राज ठाकरेला असंविधानिक सभा घेण्यापासून आपण थांबवलं पाहिजे, अडवलं पाहिजे। आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत, आम्ही शेवटपर्यंत राज ठाकरेच्या सभेला विरोध करत राहू। ज्या संविधानाला राज ठाकरे विसरलेलं आहे तेच संविधान घेऊन राज ठाकरेच्या स्टेजवर देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी दाखल होणार आहोत। आम्हाला कोणीही अडवण्याचा प्रयत्न करू नका, कारण आम्ही कोणत्याही असंविधानिक गोष्टी करणार नाही। राज ठाकरे संविधानाला विसरलेले आहेत, बाबासाहेबांना विसरलेले आहेत, म्हणून त्यांना परत एकदा आठवण करून देणं गरजेचं आहे। परंतु त्याच्याही अगोदरी सभाच नाही झाली पाहिजे, ही वेळच नाही आली पाहिजे। म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, गृहमंत्री साहेबांना विनंती करतो की राज ठाकरेला राज ठाकरेच्या सभेला जी परवानगी दिलेली आहे ती रद्द करण्यात यावी, अन्यथा आम्ही त्यांना संविधान दिल्याशिवाय राहणार नाही। जय भीम, जय भारत।